आज वडाळा येथील प्रसिद्ध प्रति पंढरपूर या ठिकाणी श्री विठ्ठलाचं दर्शन घेण्याकरता या ठिकाणी आलो आहे. प्रत्येक वर्षी या ठिकाणी मी दर्शन घेण्याकरता येतो आणि श्री विठ्ठलाच्या चरणी हेच प्रार्थना केली की या संपूर्ण महाराष्ट्र माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्याचा विकास हो, वैभवशाली महाराष्ट्र हो, महाराष्ट्रातील सर्व समाजाला न्याय मिळो आणि सर्व समाज घटकांचं प्रगती हो, उन्नती हो, हीच प्रार्थना श्री विठ्ठलाच्या चरणी केली. स्वतःसाठी काय मागतो? मी स्वतःसाठी कधीच काय मागत नाही, मी दुसऱ्यांसाठीच मागतो कारण दुसऱ्यांच्या सुखामध्ये माझं सुख नेहमी मी बघत असतो. त्यामुळे मी दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील सगळ्या माझ्या ज्या मतदारांनी जे मला मतदान केलं त्यांचं पण मी मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना पण आर्थिक प्रगती हो, त्यांची त्यांना वैभव प्राप्त हो, त्यांना सुखी समृद्धी प्राप्त हो अशी श्री विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो.